कोल्हापूरमधले जवळजवळ 18-19 माजी महापौर आणि जवळजवळ 220 माजी नगरसेवक स्वतः इथं उपस्थित राहिले आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे. पब्लिक डोमेनमध्ये काहीतरी खोटं बोलायचं आणि त्याचं उत्तर आम्ही नाही द्यावं अशी अपेक्षा होणार नाही. तुम्ही जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल. तुम्ही जर बोलला नाही तर मी बोलणार नाही. ज्यावेळी माणसं बोलतात आम्ही अमकं कर देतो याचा अर्थ लोक करणार नाही त्याची खात्री त्यांना झाली. जर 2 कारभार चांगला असेल, शासन आपल्या दारी यशस्वी होत असेल तर एवढं फिरायला नाही लागलं पाहिजे, बसून मतं मिळवता आली पाहिजे. इथं परिस्थिती तशी नाही आहे, पायाखालची वाळू कुणाच्या घसरा लागलेली आहे हे लक्षात आलेलं आहे. परंतु काही माध्यमांची आकडेवारी बघितली तर एकूण आकडेवारी 586 जाते, खासदार 543 आहे. थोडं त्याचंही भान काही ठिकाणी राहणं अपेक्षित आम्हाला असणार आहे, कारण की खासदारच 543 आहे. काही आकडेवारी टोटल बघितली, भाजपला आमची मतं, काँग्रेसला आणि इतर अशी जी बेरीज मारली तर ती 580 वर जाते. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटो बिल्डर्स यांचा नवीन गृह प्रकल्प गृहलक्ष्मी रचना. कोल्हापूरमधले जवळजवळ 18-19 माजी महापौर आणि जवळजवळ 220 माजी नगरसेवक स्वतः इथं उपस्थित राहिले आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे. मला वाटते प्रत्येक गावामध्ये ही अशीच परिस्थिती आहे की शाहू महाराजांच्या पाठीमागं जनता, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांचा मोठा ओढा हा महाराजांच्या पाठीमागं आहे. आणि कालही आपण फॉर्म भरताना बघितलं की ताकदीनं लोक, सगळी जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे, आपण काल देखील बघितलेलं आहे. नाही नाही, तुम्ही जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल. तुम्ही जर बोलला नाही तर मी बोलणार नाही. परंतु तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल. पब्लिक डोमेनमध्ये काहीतरी खोटं बोलायचं आणि त्याचं उत्तर आम्ही नाही द्यावं अशी अपेक्षा होणार नाही. आणि म्हणून तुम्ही चुकीचं बोलला तर त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल. शेवटी ही राजकीय लढाई आहे, या राजकीय लढाईमध्ये तुम्ही बोललात तर त्याला उत्तर आमच्याकडून निश्चितपणे मिळणार. आणि कालच्या गर्दीतून आपल्याला लक्षात येईल की लोकांचा प्रवाह हा कुणाच्या बाजूने आहे हे साधारणपणे आता सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. धनंजय महाडिक म्हणतात 5 कोटी रुपये मी तुम्हाला देतो, मताधिक्य द्या. दुसऱ्या बाजूला अजित पवार म्हणतात की आमच्या चिन्हावर बटन दाबा, हवा तेवढा निधी देतो. या विधानांकडे कसं बघा? याचा अर्थ लोक मतदान करणार नाहीत त्यांना, कारण की ज्यावेळी माणसं बोलतात आम्ही अमकं कर देतो याचा अर्थ लोक करणार नाहीत याची खात्री त्यांना झालेली. निधीचा आम्ही दाखवत असं वाटतं नाही तेच, म्हणजे याचा अर्थ त्यांना खात्री झालेली की मतदान मिळणार नाही. चंद्रकांत पाटील म्हणतात की सोलापूर थोडं कठीण आहे मात्र माढ्यामध्ये खूपच कठीण आहे असं ते म्हणतात. आता अजून निवडणुकीचा रंग त्या ठिकाणी यायचा आहे आणि निश्चितपणे सोलापूरची जागा काँग्रेसची येणार, माढ्याची जागाही तुतारी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आदर पवार साहेबांच्या सहक म्हणजे पक्षाला त्या ठिकाणी मिळणार. वातावरण प्रचंड चांगलं आहे. आता काही माध्यमांमध्ये वेगवेगळे सर्वे या लागलेत, मी त्याच्यावर आक्षेप घेणार नाही. परंतु काही माध्यमांची आकडेवारी बघितली तर एकूण आकडेवारी 580 जाते, खासदार 543 आहेत. थोडं त्याचंही भान काही ठिकाणी राहणं अपेक्षित आम्हाला असणार आहे, कारण की खासदारच 543 आहे. काही आकडेवारी टोटल बघितली, भाजपला आमची मतं, काँग्रेसला आणि इतर अशी जी बेरीज मारली तर ती 580 वर जाते. शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाही, वरिष्ठ स्तरावरून काल देखील थोरात साहेब, नाना पटोलेजी, विश्वजित कदम बसलेले आणि त्यातून काय मार्ग काढतायत तो काढण्याचा प्रयत्न करतायत. कुठेही बंडखोरी होऊ नये ही साधारणपणे पक्ष म्हणून आमची भूमिका आहे. शाहू महाराजांचा अर्ज भरण्यासाठी मोठे नेते कोण कोल्हापुरात आलेले आहे असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. जनता मोठ्या नेत्यांना रुसवे काढण्यासाठी त्यांना यावं लागलं होतं. आमच्याकडे जनताच फॉर्म भरायला जास्त प्रमाणात आली होती. मुख्यमंत्री पुन्हा 3 कोल्हापुरामध्ये ठाण म्हणून आहे, पुढच्या महिन्यात पुन्हा 2 म्हणजे मला वाटतं आता क्लिअर कट आहे की इथं परिस्थिती तशी नाही आहे, पायाखालची वाळू कुणाच्या घसरा लागलेली आहे हे लक्षात आलेलं आहे. जनमत नाही आहे म्हणून त्यांना वारांवर या ठिकाणी यायला लागते. जर 2 कारभार चांगला असेल, शासन आपल्या दारी यशस्वी होत असेल तर एवढं फिरायला नाही लागलं पाहिजे, बसून मतं मिळवता आली पाहिजेत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.